गेली 2 आठवडे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन कोळवणगावच्या पश्चिमेला असलेला डोंगर खचलाय, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. डोंगर खचून 8 दिवस उलटले तरी महसूल विभागानं आपत्ती काळात या घटनेकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. आपत्ती काळात जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश महसूल विभागाला दिले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच महसूल कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. भुदरगड तालुक्यातील कोळवण इथं 2 वर्षांपूर्वी भूस्खलन झालं होतं. पुन्हा पुन्हा याच ठिकाणी भूस्खलन होऊन डोंगर खचून दगड गोटे मुरुम वाहून येऊन भात ऊस पीक आणि काही शेतकऱ्यांच्या विहिरी मुजल्या आहेत. पण या गंभीर घटनेकडे महसूल आणि कृषी विभागानं दुर्लक्ष केल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. याच डोंगर परिसरात 2 वर्षांपूर्वी खचलेल्या भागातच 8 दिवसांपूर्वी पुन्हा भूस्खलन झालं असून माती दगड गोटे येऊन भात ऊस पीक आणि विहिरी मुजल्या आहेत. त्यात रंगराव देसाई, बाबुराव देसाई, संगीता देसाई, महादेव गुरव, सागर गुरव, दत्तात्रय गुरव, रामचंद्र देसाई, शंकर रावण, नामदेव देवर्डेकर, रंगराव गुरव या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. ही घटना घडून 8 दिवस उलटूनही महसूल विभागानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय. भूस्खलन होऊन नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.